स्किल इंडिया मिशन में अब तक 5,70,00,000 से ज्यादा युवाओं को प्रशिक्षित किया गया है। रोजगार के नए द्वार खुल रहे हैं, बेरोजगारी मिट रही है, देश के विकास में तेजी आई है। देश का अनएम्प्लॉयमेंट रेट आज पिछले 6 साल में सबसे कम हुआ है। यह सिर्फ माननीय और हमारे आदरणीय मोदी जी के विजन के कारण है, उनकी मेहनत के कारण है और उनकी वजह से यह संभव हुआ है। और निश्चित रूप से इसलिए जब राज्य में प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रों के लोकार्पण की बात आई तो हमारे सामने सिर्फ और सिर्फ आदरणीय हमारे ऊर्जावान प्रधानमंत्री मोदी जी का नाम ही हमारे सामने आया और उनके व्यस्त समय में हम सब लोगों ने उन्हें अनुरोध किया कि इस कार्यक्रम में आप आइए और उन्होंने इस कार्यक्रम का निरंतर स्वीकार किया। इसलिए मैं फिर एक बार उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ। हर देश के पास अलग अलग तरह का सामर्थ्य होता है, हमारा सामर्थ्य है युवा शक्ति। और हमारे प्रधानमंत्री जी हमेशा कहते हैं कि यह सदी भारत की होगी, क्योंकि आज भारत जितनी युवा शक्ति किसी भी देश के पास नहीं है, यह वास्तवता है। आज सही मायने में मोदी जी देश के युवाओं के नेता है, क्योंकि आज से पहले किसी ने भी हमारी युवा शक्ति को देश के सबसे प्रीशियस रिसोर्स के तौर पर जाना नहीं, उन पर ध्यान भी नहीं दिया। भारत आज अपने युवाओं की स्किल पर जितना इन्वेस्ट कर रहा है उतना पहले कभी भी नहीं किया गया। हम अपने युवाओं को कौशल्य और शिक्षा के द्वारा नए अवसरों का लाभ उठाने के लिए तैयार कर रहे हैं। आज महाराष्ट्रातील विविध ठिकाणी 36 जिल्ह्यांमध्ये 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय भूषणावह गोष्ट आहे की औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्याला ज्या तांत्रिक मनुष्यबळाचं उपलब्धी होते आणि त्यांच्या हातामध्ये हुनर आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारांच्या प्रोत्साहनाने जे विविध स्तरावर काम चालू आहे त्याच्यात कौशल्य विकासाची दर रोज नवीन उंची गाठली जात आहे आणि त्याच्यासाठी माझे सर्व सहकारी आणि स्किल सेंटरचे जे आस्था फाउंडेशन आहे, ज्ञानदीप फाउंडेशन आहे, त्या सर्वांच्या माध्यमातून जनसामान्यांच्यापर्यंत रीच टू अनरीच अशा प्रकारे ही स्किल डेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू आहे। आणि या निमित्ताने आज इथं बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पार पडला आहे। बदलत्या भारताचं सुद्धा द्योतक आहे की सर्व ट्रस्टी, सर्व विश्वस्त या संस्थेचे सर्व विद्यार्थी, सह्याद्रीचे विद्यार्थी, समर्थचे विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी यामध्ये सहभागी झाले आणि ऑनलाईन कार्यक्रमसुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आनंद घेऊन प्रत्यक्षच आपण आभासी जगामध्ये सुद्धा आपण ज्ञानाचं आणि मार्गदर्शनाचं जे काम आहे जिथे जिथं चांगलं आहे त्याचा आपण लाभ घेऊन आपल्या व्यक्तिगत तसेच आपल्या सामाजिक जीवनात सुधारणा करू शकतो आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीमध्ये हातभार लावू शकतो किंवा त्यामध्ये जोमाने काम करू शकतो। हेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित झाले। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आज आळे महाविद्यालयामध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। महाराष्ट्र शासनानं या कौशल्य विकासामध्ये जो काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या मंत्रालयाचे मंत्री माननीय मंगलप्रभातजी लोढा साहेब यांचे सर्वांचे आमच्या विद्यालयाच्या वतीने तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या वतीनं मी आभार मानतो आणि अशाच पद्धतीचे उपक्रम या ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी, तरुणींसाठी शासनानं राबवावेत अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। बाळासाहेब जाधव महाविद्यालय कला वाणिज्य आणि महाविद्यालय या ठिकाणी आज प्रमोद महाजन कौशल्य विकास या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान
नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या हस्ते झालेला आहे। अनेक दिवस कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न होता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तो आज सफल झालेला आहे। आळे महाविद्यालय हे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातलं एक अग्रेसर महाविद्यालय आहे आणि या ठिकाणी हे केंद्र आता चालू झालेलं आहे आणि जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामधील असंख्य अशा तरुणांना याचा लाभ होणार आहे। या निमित्ताने मी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यांचं ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने या निमित्ताने आभार व्यक्त करून थांबतो। मंडळ आळे संतवाडी कोळवाडी संचलित माननीय बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आळे या ठिकाणी आज आपण आभासी पद्धतीनं हा प्रमोद महाजन ग्रामीण विकास कौशल्यता कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता, त्याला चांगल्या पद्धतीनं इथं यश मिळालेलं आहे। सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते, जवळजवळ 700 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला हे गायडन्स या ठिकाणी मिळालेलं आहे, त्याचा निश्चित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि हे अशा प्रकारचे उपयोगी असणारे हे जे कोर्स आहेत हे या ठिकाणी पंतप्रधानांनी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आहे। मनापासून मी त्यांचा आभार मानतो आणि असेच उपक्रम या ठिकाणी आपण राबवावे अशी पण मी सर्व केंद्र सरकारच्या किंवा महाराष्ट्र शासनाला ही विनंती करत आहे आणि हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडणार आहे। मी पुन्हा एकदा सर्व मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील यांचे सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।